हरि ओम, मी ऋषिकेशसिंह जोशी, निगडी उपासना केंद्र, पुणे. मी कमर्शियल पायलट ट्रेनिंगचा कोर्स केला आहे फिलिपीन्सहून. तो कोर्स आत्ता नुकताच कम्प्लीट झाला आहे आणि त्याचा आत्ता इंडियात जे त्याची रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी जे कन्वर्जन करावं लागतं त्या प्रोसेसमध्ये मी सध्या आहे. त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड एक्झाम्स वगैरे सगळे आहेत ते सगळं क्लिअर झालं आहे. फक्त एक काही अमाऊंटची फ्लाईंग असते की जे आम्हाला टेस्ट वगैरे द्यावे लागतात, जे इथले इन्स्ट्रक्टर आम्हाला चेक वगैरे करतात, ते बाकी आहे. तर त्याच कन्वर्जनच्या प्रोसेससाठी मी आत्ता फिलिपीन्सवरनं जेव्हा आलो जुलै 2013 तर ते सगळे लायसन्सेस वगैरे अप्लाय करून मग मी आत्ता फ्लाईंग चालू करणारच होतो. शिरपूरला मी करून देखील आलो फ्लाईंग आणि मध्य प्रदेशमध्ये सागर या ठिकाणी मी फ्लाईंगसाठी चाललो होतो. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मी ट्रेननी गेलो होतो इथून. तर माझं 1 तारखेपासून फ्लाईंग चालू होणार होतं तिथं, त्यांनी जे शेड्यूल दिलं होतं त्याच्याप्रमाणे. तर त्यासाठी मी इथून ट्रेननी गेलो तिथं आणि 28 फेब्रुवारी 2013 मी तिकडं पोचलो. पण तिथं गेल्यावर तिथल्या इन्स्ट्रक्टरने असं सांगितलं की जरा तुझे मागचे जे रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात फॉल्ट आहे. तुला ते म्हणजे आमची जी अथॉरिटी असते डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन दिल्लीला, त्यांच्याकडनं जाऊन जरा ते बरोबर करून आणावं लागेल, त्याच्याशिवाय आम्ही फ्लाईंग नाही करू शकत. ते आता फ्लाईंग तर होणार नव्हती म्हणून ते मला तिथं दिल्लीला जावं लागणार होतं की ते सगळं डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन आणि त्यांच्याकडनं ते सॉर्ट आउट करून घ्यावं लागणार होतं. म्हणून मी ज्या दिवशी तिथं पोचलो त्याच दिवशी रात्रीचं माझं ट्रेनचं रिझर्वेशन केलं आणि मी दिल्लीला जाणार होतो. तर रात्री 11:30 ट्रेन होती सागर रेल्वे स्टेशनवरनं. ती ट्रेन आली आणि मी त्याच दिवशी नुकता तिथं पोचलो होतो आणि त्याच दिवशी लगेच निघालो होतो. तर त्या ट्रेनमध्ये बसलो मी आणि माझा 20 नंबरची सीट होती त्या बोगीमध्ये, जे लोअर बर्थ होतं. तर मी जसं बोगीमध्ये चढलो तर तिथं एक थोडेसे वृद्ध गृहस्थ झोपलेले होते. मी त्यांना म्हटलं की काका माझी ही सीट आहे. ते म्हटले की माझी वरची सीट आहे 19 नंबर टॉप बर्थ, मला तिथं चढता नाही येणार, थोडं अवघड पडतं, म्हणून तू तिथं झोप, मी तुझ्या सीटवर झोपतो. मी त्यांना खात्रीसाठी दोनदा विचारलं पण की नक्की तुमचं रिझर्वेशन आहे का तिथं. ते म्हणले हो आहे. आता मी म्हटलं रात्रीची वेळ आहे, खाली झोपा काय वरती झोपा काय, झोपायला फक्त मिळत आहे कारण खूप दमलो होतो ट्रॅव्हलिंग करून. म्हटलं ठीक आहे. माझी मोठी एक बॅग होती, त्याच्यात सगळं मी कपडे, माझे डॉक्युमेंट्स आणि सगळं जे काय गरजेचं होतं ते सगळं ठेवलं होतं आणि ती मोठी बॅग वरती चढवता येणार नव्हती म्हणून मी ती खालीच ठेवून दिली सीटच्या खाली जिथं असती जागा ठेवायला. आणि आपली लॅपटॉपची बॅग वरती उशाशी घेऊन झोपलो मी. खूप दमलो असल्यामुळे गाढ झोप लागली आणि 7:00 डायरेक्ट जाग आली. तेव्हा ती ट्रेन मथुरेच्या जवळ पोचली होती, मथुरा स्टेशनच्या. तर तेव्हा जेव्हा मी खाली उतरलो तर बघितलं तर माझी बॅग नव्हती तिकडं, म्हणजे कुठेच नव्हती त्या कंपार्टमेंटमध्ये वगैरे. मला डाऊट आला की चोरीला गेली ही, काहीतरी झालं. म्हणून मी सगळीकडे असं बिथरलो आणि सगळीकडे शोधायला वगैरे लागलो. मला खूप टेन्शन यायला लागलं कारण मुख्य म्हणजे त्याच्यात सगळे माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते, अगदी म्हणजे ते 10वी 12वीच्या मार्कशीटपासून पासपोर्ट ते हे फ्लाईंगचं रिलेटेड जेवढं होतं ते सगळं. म्हणजे समजा कोणी मला विचारलं की फ्लाईंगचं काय आहे तुझ्याकडे, तर काहीच नव्हतं, ते सगळं त्या बॅगेत होतं. तर मी बघितलं तर ट्रेन जरा म्हणजे लोकं बरीच उतरली होती, गर्दी कमी झाली होती तेव्हा, आणि सगळीकडे मी फिरतोय, कुठे बॅग दिसायला तयार नाही. तिथलं आजूबाजूच्या लोकांना विचारलं, कोणाला काही माहिती नाही. तर तेच शोधात मी सगळीकडे ट्रेनमध्ये फिरायला लागलो आणि मग तिथल्या TC वगैरे बोलवलं की म्हटलं सर मला जरा हेल्प करा, माझी बॅग चोरीला गेली आहे. तेव्हा कोणी ट्रेनमध्ये त्या बोगीत पोलीस नव्हते, मला पोलिसांकडे पण म्हणजे अप्रोच करायचं होतं. तर मी TC मग तिथल्या ज्या कंपार्टमेंटमध्ये आमचे जे लोकं बसले होते सगळ्यांचे जे तिकीट रिझर्वेशनचं आहे ते कॉपी घेतली, म्हणलं की त्यातलं कोणी असू शकतं आपल्याला काही सांगता येत नाही. तर तिथे एक ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं की त्या एका म्हाताऱ्या जो तुमच्या सीटवर झोपला होता त्यांनी तो बॅग घेऊन गेला. आता त्यांना माहिती नव्हतं की कोणाची बॅग आहे नक्की, म्हणून ते काय बोलले नाही. तो साधारण ग्वालियर ते आग्रा या स्टेशनच्यामध्ये उतरला आणि मला जाग आली होती ती मथुरेला हार्डली म्हणजे 1.5 तासानंतर. तर हे जेव्हा मला कळालं तर त्या मी खूपच म्हणजे नाराज होऊन गेलो होतो, म्हणजे मला काही सुचत नव्हतं काय करू कारण एवढे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत मिळवणं म्हणजे खूप अवघडचं होतं. तर मी सगळ्यात पहिले आईला फोन केला, आईला कळवलं हे सगळं. आई म्हणली अजिबात काही काळजी करू नको, बापू आहेत ते बघून घेतील. बापूंच्या धीरावरच मी जरा स्टेबल झालो.
होईल काही ना काहीतरी, नाहीतर मला, मी एकतर एकटा होतो आणि मला अजिबात काही सुचत नव्हतं. लगेच माझ्यामुखी गुरुक्षेत्र मंत्र आला, हनुमान चालीसा, ह्याचं मी कंटिन्युअस पठन करायला लागलो अँड साईड बाय साईड बॅग पण शोधत होतो. म्हणजे ते बॅग सापडल्याशिवाय मला चेन पडत नव्हतं. हे पठण तर चालूच होतं, बॅग शोधत होतो. हे करता करता ती ट्रेन निजामुद्दीनला आली दिल्लीमध्ये, दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला. तर तिथं मला सगळ्यांनी सांगितलं टी सी वगैरेने की तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा, असं असं तुमच्या बॅगचे ते बघतील काय ते. आता मग मी गेलो तिथं रेल्वे स्टेशनवर आणि त्याकडे रेल्वे स्टेशनच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि तिथं कंप्लेंट केली त्यांनी. त्यांनी सगळं रीतसर ते लिहून घेतलं की काय काय होतं त्याच्यात वगैरे, तर सगळं डिस्क्रिप्शन वगैरे त्यांनी मला तेव्हाच सांगितलं. हे बघ, चालत्या ट्रेनमध्ये बॅग गेली आहे म्हणजे सापडणं तर अवघडच आहे. तू म्हणजे त्याचे एक्सपेक्ट करू नको एवढं की मिळेल असं, 0.1% सापडलं तर सापडेल. पण ही प्रोसेस तर करायचीच होती की एफ आय आर वगैरे करून, कारण डुप्लिकेट अप्लाय करण्यासाठी ते गरजेचं होतं. म्हणून ठीक आहे चालेल, एफ आय आर तरी करू, पुढचं बघू काय होतं. तसंच त्याच अवस्थेत मी लगेच कसं तरी पुण्याला यायचं बघितलं, कारण ज्या कामासाठी मी गेलो होतो ते काम तर होणार नव्हतं, कारण काहीच डॉक्युमेंट्स नव्हते माझ्याकडे. म्हणजे अख्खं करिअरचं आत्तापर्यंत जेवढं होतं ते सगळे त्याच्यात होतं, म्हणजे काहीच उरलं नव्हतं. तर मी लगेच पुण्यासाठी यायला निघालो, तिथे एफ आय आर वगैरे केली रितसरप्रमाणे आणि मी आलो पुण्याला. संडे दिनांक 2 मार्च 2014 रोजी. तर आल्यावर मग आईला मी आल्याला सांगितलं, म्हटलं आई आपण दादांना जाऊन भेटूया, त्यांना एकदा विचारूया की काय आहे नक्की. त्या दरम्यान जेव्हा मी आईला वगैरे कळवलं होतं, तर सॅटर्डेलाच ही गोष्ट झाली होती, 1 मार्च 2014 दिवशी. तर सॅटर्डे असल्यामुळे जे केंद्रात उपासना होती, तर तिथं गेल्या गेल्या आईबाबांनी लगेच, जे केंद्र प्रमुख आहेत आमच्या निगडी शाखेचे, त्यांना हे सगळं सांगितलं. तर त्यांनी पण आमचं, म्हणजे आईबाबांना तर खूप धीर दिलाच, त्यामुळेच मला पण धीर मिळाला थोडाफार. ते म्हटले की तुम्ही इथं दादांकडे जाऊन या आणि दादांना सांगा, दादा नक्कीच तुम्हाला त्यात, म्हणजे नक्कीच मदत करतील ते. तर मी तसं आल्याला संडेला आईला म्हटलं की आपण उद्या सोमवार आहे 3 मार्च 2014 दिवशी आपण जाऊया लगेच दादांकडे. तर त्या दिवशी मी, आई, बाबा, मी आलो इथं दादांकडे आणि दादांना आल्यावर असं असं सांगितलं की दादा असं असं झालं. ते म्हटले बाळा काही काळजी करू नको, मोठी आई सगळं करेल, तू फक्त तिच्यावर विश्वास ठेव. आणि त्यांनी मला दत्तस्तव स्तोत्र म्हणायला सांगितलं. तर त्यांनी जे मला दत्तस्तव स्तोत्र म्हणायला सांगितलं ते मी ह्याच्या आधी कधी वाचलं नव्हतं. तर आता दादांनी सांगितलं म्हटल्यावर ते म्हणायचंच, ते तर राहायचं आहे. म्हणून मग मी गुरुक्षेत्रमध्ये खाली काउंटरवर वगैरे त्यांना विचारलं की मला एक दत्तस्तव स्तोत्राची कॉपी पाहिजे, माझ्याकडे नाही आहे. ते म्हटले आमच्या इथं नाही आहे, तुम्हाला हे गुरुवारीच प्रवचनाच्या दिवशी मिळेल श्रीहरी गुरुग्रामला. म्हटलं आता काय करायचं, दादांनी तर आजपासूनच वाचायला सांगितलं आहे आणि आपल्याकडे, आपल्याला ते माहितीसुद्धा नाही आहे किंवा नाही माझ्याकडे त्याची कॉपी आहे. मी जेव्हा काउंटरवर विचारलं याबाबत, तेव्हा माझ्या मागे एक वीरा उभ्या होत्या, त्यांनी मला लगेच त्यांच्या पर्समधनं काढून म्हणलं हे घे, तुला दत्तस्तव स्तोत्र पाहिजे ना, ह्याची कॉपी घे. मी म्हटलं, म्हणजे मी फक्त सांगायचा अवकाश होता आणि तोपर्यंत त्यांनी मला नव्हतं तरी पण त्यांनी मला आणून दिलं. ते अंबज्ञ बापू सुरुवात तिथूनच झाली. तर ते घेऊन मी पुण्याला गेलो आणि दादांनी सांगितलं होतं आजपासूनच वाचायचं, म्हणून मी लगेच वाचायला सुरुवात केली संध्याकाळी गेल्या गेल्या आणि परत त्याबरोबर जे नेहमीचं पठण सांगितलं दादांनी ते, तर ते 5 वेळा वाचायला सांगितलं. मी ते वाचलं आणि कंटिन्युअस 3-4 दिवस ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे मी खूप दमलो होतो, त्यामुळे मी त्या दिवशी रात्री 10 मला झोप लागून गेली. नाहीतर एरवी मी रात्री 12-12:30 अगदी, म्हणजे आई सांगस्तोर की झोप आता, फोर्सफुली झोपवा लागतं. तर त्या दिवशी मी 10 झोपून गेलो आणि सकाळी उठल्यावर मी बघितलं तर माझ्या मोबाईलवर 10:45 आणि त्याच्या 1-1 मिनिटाच्या अंतरावर 3 मिस कॉल्स होते, अननोन नंबरवरनं होते, मला कोणाचे होते ते माहिती नव्हतं. म्हणून मी म्हटलं फोन करून बघावा की कोण आहे. तर त्यावरनं असं कळलं की तो आग्राच्या एका STD बूटचा नंबर होता. मी त्याला विचारलं पण की कोणी फोन केला होता मला, पण तो म्हटलं आम्ही STD बूटचा आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही कोणी केलं आहे, ते परत करतील फोन तेव्हा तुम्ही बघा. म्हटलं आग्रा म्हणजे हे जिथं माझी चोरी झाली होती बॅगची, त्या जवळपासच ठिकाणी, म्हटलं काहीतरी एखादं क्लू मिळेल. दादांनी जे सांगितलं त्यानुसार ॲटलिस्ट एक रे ऑफ होप तरी मिळाली की बाबा नाही काहीतरी होईल,
आपण जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवून आपण ते नेहमी करत राहू। तर मग मी त्या फोनची वाट बघत राहिलो की परत कधी फोन येईल त्याचा, खूप आतुरतेने वाट बघत राहिलो, पण त्या दिवशीसुद्धा नाही आला, त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा नाही आला, पण माझे इथं प्रयत्न चालूच होते सगळे। आणि त्याच्या पुढच्या दिवशी 5 मार्च 2014 दिवशी म्हटलं आता आपले डॉक्युमेंट्स तर नाही, म्हणजे बरेच दिवस झाले सापडत नाही आहेत, पण त्याच्यामुळे पुढची प्रोसेस सगळी अडथळू शकते। तर म्हटलं त्याच्यासाठी डुप्लिकेट तर अप्लाय करावाच लागणार, आपला दुसरा काही पर्याय नाही। म्हणून मी सुरुवात म्हटलं 10वी आणि 12वीच्या मार्कशीटपासून करूया। ते मी अप्लाय करायला माझ्या एका दादाला फोन केला जो बोर्डाचाच आहे, तर त्याला मी म्हटलं की असं असं मला अप्लाय करायचं आहे। तो म्हटलं काही नाही, तू ये बोर्डात, आपण ते अप्लाय करून टाकू। मी तयारीतच होतो की सगळं आता जे काय लागणार होतं ते डॉक्युमेंट म्हणजे झेरॉक्स वगैरे ते घेऊन जाणारच होतो अप्लाय करायला डुप्लिकेटचे। तेवढ्यात आई म्हणली की थांब जरा, आपण पोलिसांना फोन करून विचारूया की काही त्याच्यात हे झालं का, त्याच्यात काय प्रगती झाली का शोधात। तर आम्ही पोलिसांना फोन केला तर ते म्हणले आमच्याकडे अजून FIR ची कॉपी नाही आली, ते दिल्लीवाल्यांनी नाही पाठवली, असं तसं ते पाठवतील तेव्हा आम्ही बघू। म्हटलं त्यांनी जे सांगितलं होतं म्हणजे सापडणं अवघडच आहे, तसंच होईल, म्हटलं जाऊ दे आपण जाऊया आपलं डुप्लिकेटला अप्लाय करू। निघणारच तेवढ्यात एक मला अननोन नंबरवरनं परत कॉल आला। ते म्हणले त्यांनी मला नाव वगैरे विचारलं, म्हटलं असं असं माझं नाव ऋषिकेश जोशी। ते मला म्हटले तुमचं काही हरवलं आहे का? मी लगेच हो म्हटलं माझं हरवलं आहे, बरेच सगळे डॉक्युमेंट्स वगैरे हरवले। मी त्यांना सगळं वर्णन त्याचं दिलं। ते म्हटले हो ते मला सापडलं आहे, मला रस्त्यावर आम्ही चालताना मला ते दिसलं, तर ते माझ्याकडे सगळं सुखरूप आहे, तर तुम्ही ते कशा कुठल्या प्रकारे घेऊ शकता? म्हटलं मी तुमच्याकडे पर्सनली येतो आणि तुमच्याकडे घेऊन जातो। ते म्हटले ठीक आहे, त्यांनी त्यांचा नंबर वगैरे दिला आणि ते म्हटले तुम्ही या आग्र्याला आणि ते घेऊन जा। मला त्याच्याशी काय बोलू ते सुद्धा कळत नव्हतं, म्हणजे फोन ठेवल्यावर तर मी बापूंना एवढे आभार मानत होतो, म्हणजे अंबदने बापू खरं हे अशक्य गोष्ट होती जी शक्य होऊन आली। म्हणजे असं पण नव्हतं की कुठल्या एका पर्टिक्युलर जागेमधनं चोरी झाली होती, चालत्या ट्रेनमधनं झाली होती, त्याच्यामुळे कुठे झाली कोणालाच माहिती नाही, पण त्यातनंही सगळे डॉक्युमेंट्स परत मिळत आहेत म्हटल्यावर म्हणजे मला खूपच आनंद झाला होता। मग लगेच आईबाबांना वगैरे बोललो की म्हणलं आता आपण जायची तयारी करूया, म्हणजे मी जाईन तिथं आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन येईन। लगेच मग इथं दादांना पण इथं फोन करून कळवलं की दादा डॉक्युमेंट्स सापडलेत। दादांनी सांगितलं की जसे ते तुझ्या हातात पडतील तू मग तेव्हा मला सांग। तर ठीक आहे, मग मी लगेच जायची वगैरे तयारी केली। ट्रेनचं तर तिकीट मिळत नव्हतं, पण रात्रीची एक फ्लाईट होती तर त्याच्याने मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीवरनं मग आग्र्याला जाणार होतो दुसऱ्या दिवशी। त्यातनं एक असा मला अनुभव आला की भलेही डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे मिळणार आहेत मला उद्या वगैरे, पण तिथपर्यंत पोचणं तेवढं सोपं नव्हतं, त्याच्यासाठी बरंच अजून स्ट्रगल करायचं होतं, ते मला पुढे अजून नेणार होतं, ते मला तोपर्यंत माहिती नव्हतं। तर मी इथून पुण्यावरनं निघालो फ्लाईटने आणि तिथं गेलो, दिल्लीला पोचलो। ते उशिराचं फ्लाईट असल्यामुळे मी तिथं 11:30 पोचलो दिल्लीत। मग तिथून मी जिथं राहणार होतो मुक्काम करणार होतो एक रात्राचा तेवढा महाराष्ट्र भवनला, तर ते लांब होतं तसं एअरपोर्टपासनं, तर मी बस वगैरे करून तिथपर्यंत पोचलो। तिथं पोचस्तोवर 12:30 वगैरे झाले। तिथं पोचल्यावर मी तर चौकीदार जो झोपला होता गेट बीट बंद करून, मी त्याला म्हटलं सर मला आत येऊ द्या, इथं राहण्यासाठी आलो आहे मी। तो म्हटला नाही तुम्ही अजिबात नाही येऊ शकत, इथं अजिबात जागा नाही आहे, तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊन तुमची सोय करा। म्हटलं मी आता एवढ्या रात्रीचं काय करू, मी तुम्हाला फोन करून पण कळवलं होतं की मी राहणार आहे तिथं। ते म्हटले नाही नाही अजिबात जागाच नाही, म्हणजे पाय ठेवायलासुद्धा जागा नाही आहे, तुम्ही प्लीज दुसरीकडे जा। मी त्याच क्षणी लगेच बापूंची आठवण केली, तर बापू प्लीज काहीतरी करा, आता इथपर्यंत आणलंय थोडीशी फार अजून हेल्प करून द्या। तर त्याला तसं मग कन्व्हिन्स केल्यावर त्या माणसाला बापूने बुद्धी दिली की ठीक आहे बाबा घ्यावं। तर त्यांनी मग गेट उघडलं, तो म्हणला चल मी तुझ्यासाठी थोडीशी जागा करतो, तू आजच्या दिवस राहा पण सकाळी सकाळी तुला निघावं लागेल। मी म्हटलं ठीक आहे चालेल, सकाळी निघेन असंही मला आग्र्याला जायचं आहे। तर त्यांनी मला घेतलं आणि मग आतमध्ये जाऊन मग मी तिथं एक रात्र तर मुक्काम केला, मग दुसऱ्या दिवशी आग्र्याला निघालो। आणि मी सकाळी निघालो तो 8:30, पण जसं म्हटलं की तिथपर्यंत पोचणं अवघड होतं, त्याच्यामुळे 8:30 जे मी स्टेशनवर जाऊन पोचलो आहे ते 1 तास झाला, 2 तास झाला, काही नव्हतंच, म्हणजे कुठलाच पर्याय नव्हता आग्र्याला पोचण्याचा, ना ट्रेन होती ना काही होतं, ना बस पण होते काही।
तर तिथून मग नंतर 10:30-11 वाजता एक ट्रेन आली, त्याच्याने मी आग्र्याला पोचलो. तिथलं काही ओळख वगैरे काढून लोकल्सना म्हणलं बरोबर घ्यावं. त्यात असं झालं होतं की मला कळालं होतं की आग्र्यामध्ये ज्या ठिकाणी त्या माणसाला ते डॉक्युमेंट सापडलेत तो एरिया जरा म्हणजे धोकादायक होता. म्हणजे तिथं लोकं जास्ती जात नाहीत, पण आता आपले डॉक्युमेंट्स आहेत म्हणल्यावर आपल्याला तर जावंच लागणार. ती एक भीती अजून होती की आपण कसं जाणार त्या ठिकाणी. पण नंतर म्हटलं नाही, बापू आहेत आपल्याबरोबर, काही काही अजिबात काळजी करायची गरज नाही, ते बरोबर आपल्याला घेऊन जातील. तर तसंच मग माझ्याबरोबर तिथले एक लोकल पण आले बरोबर, आणि बापू तर कायम पाठीशी असतातच. ह्यांच्या मी सहाय्याने तिथपर्यंत पोचलो आग्र्याला, त्या गृहस्थाला भेटलो ज्याला माझे डॉक्युमेंट सापडले होते. त्याला म्हणजे भेटल्या भेटल्या म्हणजे मी त्याचे खूप आभार म्हणले, म्हणलं तू माझा खूप सर्वस्व मला परत दिलं आहेस, हे खूप मिळवणं अवघड होतं. तो म्हणला हो मला कळतं आहे सगळं की हे किती अवघड असतं आणि परत मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. म्हटलं माझे डॉक्युमेंट्स ते आत्ता फक्त द्याल का. तो घेऊन आला पिशवीत, एका प्लॅस्टिकच्या पिशवीत फक्त माझे डॉक्युमेंट्स होते, जे मी ॲक्च्युली एका दुसऱ्या बॅगमध्ये ठेवले होते. ते पण असे नाही की एका कुठल्या तरी कंपार्टमेंटमध्ये, असे वेगळेवेगळे सगळे मी ठेवले होते. आणि या प्लॅस्टिकच्या पिशवीत मी शूज ठेवले होते, पण त्याच प्लॅस्टिकच्या पिशवीत नुसते सगळे डॉक्युमेंट्स होते. मी ती पिशवी घेतली, पिशवी उघडल्या उघडल्या सगळ्यात पुढे बघतो तर एक बापूंचा फोटो होता लहान 3D, आणि त्याच्यामागे दत्त गुरुंचा फोटो होता त्याच्यामागे. म्हटलं बापू तू खरंच ग्रेट आहे, त्यांनीच हे डॉक्युमेंट्स परत मिळवून दिले, हे अशक्य गोष्ट त्यांनीच खरी करून आणली. सगळ्यात आधी ते बापूनं तिथे नमस्कार केला त्या फोटोवर, लंबज्ञ बापू. आणि त्या पाठोपाठ सगळे बघितले तर माझे सगळे लायसन्सेस, पासपोर्ट, एकूण एक कागदपत्र म्हणजे जे नेले होते ते प्रत्येक कागदपत्र त्याच्यात व्यवस्थित होते. म्हणजे कुठलाही कागदाला कुठलंही ना काही फाटलं आहे किंवा असं काही झालं आहे, काही झालं नव्हतं, सगळे एकदम व्यवस्थित त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत होते. आणि ती प्लॅस्टिकची पिशवी पण त्याला रस्त्यावर सापडली होती, आणि रस्त्यावर तर तुडवणारे बरंच असतात, पण त्यातूनही बापूंनी त्याला माझ्या डॉक्युमेंट्सना एवढं सांभाळून ठेवलं की त्याला काहीच झालं नाही. सगळं मी चेक वगैरे केलं, आणलं सगळं एकदम व्यवस्थित आहे, एकूण एक डॉक्युमेंट्स आहेत बरोबर. अंबज्ञ बापू मला खरं एक्सप्रेस तेव्हासुद्धा करता येत नव्हतं की जे झिरो झालं होतं लिटरली, म्हणजे काहीच नव्हतं माझ्याकडे. त्यातनं मला परत एवढ्या एका मोठ्या पोझिशनवर आणून ठेवलं बापूने, म्हणजे ते जर नसलं असतं तर मला काहीच करता आलं नसतं. तर ते सगळं मी त्याच्याकडनं घेतलं, त्या माणसाचे, त्या भल्या माणसाचे खूप आभार मानले त्यांनी. पण त्यात एक असं झालं होतं, ज्या माणसाला ती बॅग सापडली होती तो म्हणला की मला बरेच जणांनी सांगितलं कशाला उगीच लफड्यात पडता, कुठे डॉक्युमेंट्स परत वगैरे देता. कारण जनरली काय होतं की कोणी डॉक्युमेंट परत द्यायला गेलं की ते म्हणतात नाही याच्यात अजून काय होतं, तुम्हीच गायब केलं ते. तर त्याला सगळ्यांनी सांगितलं की जाळून फेकून दे किंवा असं फाडून वगैरे फेकून टाक, कशाला उगीच त्यांना फोन करून एक बोलवतो, ते उगीच परत तुझ्यावर हे करतील. पण नाही, तो म्हणला की मी देणार, एकदा तरी चांगलं काम करणार, जर समजा नाही तसं काय झालं, चुकीचं झालं तर तो फटका बसेल, मी पुढच्या वेळेसपासून तसं नाही करणार, पण एकदा तरी चांगलं काम करणारच. तेवढी बुद्धी त्याला बापूने दिली होती, कारण बापू त्याच्याबरोबर कायम होते, त्या पिशवीमध्ये त्याच्याबरोबर कायम होते त्या फोटोच्या स्वरूपात. तर तो म्हणला नाही मी देणारच. तर त्याच्यामुळे मला तेव्हा गेल्यावर कळालं की जो सोमवारी मला फोन आला होता 10:45 सुमारास, जो मी उचलला नाही कारण मी झोपलो होतो, तो त्यांनीच केला होता. जनरली कसं होईल की लोक म्हणतात एकदा फोन केला आता नाही उचलला जाऊ दे, ते बघतील त्यांचं. पण त्याला परत ती बुद्धी दिली बापूने की आपण परत फोन करावा. तर त्यांनी परत फोन करून मला कळवलं की असं असं आहे, त्या सहाय्याने मी इकडं आलो मग मी तसं. तर मग त्यांनी मला ते सगळं दिलं, ते त्याचे खूप खूप आभार मानले. ते सगळं घेऊन मग मी लगेच दिल्लीला गेलो, ज्या कामासाठी मी मागच्या वेळेस जाणार होतो त्याच्यासाठी मी दिल्लीला गेलो. ते दुसऱ्या दिवशी मग फ्रायडेला त्यांना भेटायचं होतं, ते सॉर्ट आउट सगळं करायचं होतं कारण त्याच्यात प्रॉब्लेम्स होते जरा काही. तर तिथं दुसऱ्या दिवशी गेल्यावर, ह्याच्या आधी पण मी आमच्या त्या अथॉरिटीमध्ये खूप वेळा गेलो होतो, पण तिथली लोकं म्हणजे अशी होती की कोणी दाद द्यायला तयार नव्हतं. तुम्ही तिथं गेला काही प्रॉब्लेम घेऊन, ते म्हणतात तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्हाला काय माहिती नाही. आणि तर यावेळेस मी सगळं ते घेऊन गेलो तिथं, आणि तिथं एक दुसऱ्या मॅडम होत्या,
जे आधीचे जे सर होते ते नव्हते, ते दुसरे एक मॅडम होत्या, तर त्यांच्याकडे मी असा 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 प्रॉब्लेम घेऊन गेलो. म्हटलं मॅडम हे असं असं आहे, तर काय काय करावं? तर त्यांनी मला व्यवस्थित अगदी बसून समजून सांगितलं हे बघ तुला असं असं करायचं आहे, तुझे म्हणजे तुला रेक्टिफाय करण्यासाठी हे असं करावं लागणार, त्याच्यामुळे तू असंच कर. म्हणजे त्यांनी एकदम व्यवस्थित मला समजून सांगितलं, जेणेकरून माझा जो डाऊट होता किंवा जो प्रॉब्लेम होता तो पूर्ण क्लिअर झाला. हे ह्याच्या आधी म्हणजे नुसता माझासुद्धा नाही, माझ्या सगळ्या मित्रांचा अनुभव वगैरे, ते त्या अथॉरिटीमध्ये हे नेहमी असंच बोलतात, ते म्हणजे घालून पाडून बोलणार, तुम्ही तुमचं तुमचं बघून घ्या. पण हा फरक मला परत जाणवला यावेळेस, की ते सुद्धा माझ्याशी व्यवस्थित बोलतात, त्यांनी माझा डाऊट व्यवस्थित क्लिअर करून दिला. तेव्हा परत मला प्रकाश माझ्या डोक्यात आला की बापू आता खरंच आपल्यासाठी काहीतरी करतायत, आपल्याला म्हणजे जे झिरोमधनं वर काढलं आहे ते आता एक एक स्टेप हळूहळू पुढे घेऊन चाललेत, म्हणजे ते घेऊन जाणारच आहेत, सोडणार नाही आहेत ते मागे. हा एक त्यातनं अजून एक स्टेपिंग स्टोन होता की ते म्हणले हे बघ तुझी एक प्रोसेस पुढची झाली, आता तू हळूहळू अजून पुढे जा. त्याच्याने मला अजून एक वेगळा कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो. आणि दादांनी पण सुद्धा सांगितलं होतं हा पायलट होणारच आहे, माझ्या आईबाबांना सांगितलं होतं हा पायलट नक्कीच होणार आहे, त्याच्यामुळे ते तर व्हायचंच होतं, आणि त्यांचा आशीर्वाद हा कायम होताच माझ्यामागे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन मी आत्ता 9 तारखेलाच पुण्यात परत आलो. सगळ्यांना दाखवले घरच्यांना वगैरे, म्हणजे घरचे पण खूप खुश झाले होते ते सगळं वगैरे बघून. आणि आता एक तर ठरवलं होतं की दादांना हे जाऊन दाखवायचंच आहे, कारण त्यांच्या सहाय्याने एवढं सगळं झालं होतं, त्यांना हे सगळं जाऊन दाखवायचं की दादा सगळं आम्हाला सापडलं. तर त्यासाठी मी दिनांक 12 मार्च 2014 दिवशी गुरुक्षेत्रमला आलो आणि दादांना भेटायला आलो. गेटवरच असं कळालं की पर्सनलसाठी आत्ता सध्या नंबर संपलेत, आणि त्याच्यामुळे आत्ता भेटता येणार नाही असं एक हे होतं, इंटेन्शन होतं सगळं. पण म्हटलं नाही दादांना भेटूनच जायचं, त्याच्याशिवाय तर नाही जायचं, आपण आता एवढा आलो आहे तर भेटायचंच. ती पण इच्छा दादांनी पूर्ण केली. आणि आतमध्ये दादांना गेल्यावर त्यांना हे जसं सांगितलं, जे दादांच्या चेहऱ्यावरचं ते तेज आणि ते हॅपीनेस बघून मला भरावून आलं होतं की दादा केवढे खुश झाले होते माझं ही न्यूज ऐकून. दादांनी आल्याला लगेच सांगितलं, बघ मी म्हटलं होतं ना मोठी आई नक्की तुझ्यासाठी काहीतरी करणार, मोठ्या आईने हे केलंच आहे आणि आता म्हणजे ती कायम तुझ्याबरोबर असणारच आहे, तुला असंच ती प्रोटेक्ट करत राहणार आहे, मोठी आई नक्की तुझी काळजी घेणारच आहे, त्याच्यामुळे तू ही उपासना जी आत्ता केली आहे ती रेग्युलर करत राहा, आणि काही नाही बापू आहेत ते सगळं करतील. याबरोबर माझा अजून एक अनुभव मला असा सांगावासा वाटतो जो याच्या आधी झाला होता, म्हणजे ज्या अनुभवाच्या मुळेच मी आज बापूंकडे आलो. तर मी जेव्हा फिलिपिन्सला माझा लायसन्स रिन्युअल करायला गेलो होतो कमर्शियल पायलट लायसन्ससाठी, तर तसं सांगायचं झालं तर मला कलर ब्लाइंडनेस आहे आणि आमच्या फील्डमध्ये तर हे चालत नाही, पण मी आमच्या इथं म्हणजे मुंबईत एका डॉक्टरकडे हे जरा क्युअर करून, म्हणजे टेम्पररी क्युअर असतं ते करून मी इथले मेडिकल्स वगैरे क्लिअर केले होते. पण आता फिलिपिन्सला गेलो होतो तिथं मला परत प्रॉब्लेम आला. तिथं जेव्हा त्यांनी माझी मेडिकल टेस्ट घेतली तेव्हा असं त्यांना आढळून आलं की यांना कलर ब्लाइंडनेस आहे, तू नाही करू शकत. म्हटलं पूर्ण म्हणजे असं जर मेडिकली अनफिट केलं तर माझं पूर्णच करिअर हे होऊन जाईल, तरी त्यातनं त्यांनी एक चान्स दिला, पण त्याच्यातही मी परत फेल झालो. म्हणजे ते डॉक्टरसुद्धा स्वतः म्हणले की नाही तुझं झालं आहे, तू या फील्डमध्ये अजून नाही सर्व्हाइव्ह करू शकत, तुझं संपलं आहे करिअर, तू दुसरं काहीतरी बघ, ह्याच्यात तर तुला नाही होणार काही. मी पूर्ण एकदम हे झालो होतो की काय करू आता मी. आणि हेच सगळं मी जेव्हा घरी कळवलं आईबाबांना वगैरे, तर तेव्हा आईबाबा जस्ट त्याच्या 1-2 महिने आधीपासूनच उपासना केंद्रात जात होत्या बापूंकडे, साधारण मे 2013 पासून. तर तेव्हा मी जेव्हा हे आईबाबांना वगैरे सांगितलं, ते त्यांनी मग पुढे मग आमच्या केंद्रप्रमुखांशी वगैरे डिस्कस करून ते म्हणले तुम्ही दादांना भेटा, दादा तुम्हाला सांगतील ह्याच्याबद्दल काहीतरी. तर मी तिथं फिलिपिन्सला एकटाच होतो, आई मला म्हणली तू काही काळजी करू नको, आपण करूया काहीतरी, मी आता दादांना भेटायला चालली आहे, तुला
सांगेन काय ते. मी त्या आशेवरच थांबलो, म्हणलं बघू काहीतरी होप्स. म्हणजे लिटरली मी तुटून गेलो होतो की संपलं करिअर एवढं सगळं जे केलं होतं ते एका मिनटात संपलं सगळं. तर आई जेव्हा इथं दादांना भेटायला आली तर दादांना हे सगळं सांगितलं, तेव्हा पण दादा बोलले होते जे नाही यांचा मुलगा हा पायलट नक्की होणारच. आणि त्यांनी काही उपासना करायला सांगितली मला, जे त्यांनी डेली मला वाचायला सांगितलं. आणि ते म्हणले काही काळजी करू नका, बापू सगळं बघतील. पण त्यावेळेस मी अजून बापूंकडे कधी गेलो नव्हतो, म्हणजे नाही कधी उपासना केंद्रावर कधी गेलो होतो किंवा नाही बापूंची माहिती पण नव्हती मला एवढी. आणि मी होतो फिलिपिन्सला, पण आई 2 महिन्यापासून उपासना केंद्रात जात होती म्हणून एक उपासनेचं छोटंसं पुस्तक आईने माझ्याबरोबर बॅगेत दिलं होतं. कधी तर मी वाचलं तर नव्हतं ते, पण आईने दिलं आहे म्हटल्यावर ठेवलं मी बॅगेत. तिथं गेल्यावर होतं बॅगेतच होतं म्हणजे तसं. तर जेव्हा मला आईने इथून सांगितलं की दादाने तुला हे असं असं म्हणायला सांगितलं आहे, डेली म्हणत जा आणि विश्वास ठेव फक्त बापूंवर, करतील ते काही ना काहीतरी. आता ठीक आहे, हेच एक लास्ट ऑप्शन बघूया, कारण पूर्ण तर सगळे डोर्स तर क्लोज झाले होते. आता आई एवढं सांगते की दादांनी सांगितलं आहे हे कर, तर आपण करून बघूया. उपासनेचं पुस्तक तर होतंच माझ्याकडे, त्यातनंही ते सगळं मला म्हणायला सांगितलं होतं. त्याबरोबर गुरुचरित्राचा 14वा अध्याय, हनुमान चालीसा, रामरक्षा वगैरे हे सगळं म्हणायला सांगितलं मला आईने. पण हे मी आधी कधी म्हणलं नव्हतं, त्याच्यामुळे मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, किंवा माझ्याकडे नाही याची काही कॉपी वगैरे होती किंवा की ज्यातनं मी बघून म्हणू शकतो. तर मी तेव्हा नेटवरनं डाउनलोड केलं आणि नेटवरनं मी हे सगळं म्हणत होतो. तर तेव्हा मी हे नेटवरनं डाउनलोड केलं आणि त्याच्या सहाय्याने मी रोज रोज म्हणायला लागलो. हळूहळू म्हणता म्हणता मला ते पाठ वगैरे झालं सगळं. मग एक थोडी गोडी निर्माण झाली त्याच्यात की अच्छा हां, एक थोडे प्रकारचे असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पण मला यायला लागले की बाबा होईल, होत आहे काही ना काहीतरी, हा मार्ग एकदम उचित आहे. तर ते मग म्हणायला लागलो आणि त्या दरम्यानच मला तिथल्या डॉक्टर्सनी एक असा दुसरा पर्याय दिला की एक तुम्ही टेम्पररी लायसन्स घ्या, त्याच्यावर तुमची आत्ता जी तात्पुरती जी फ्लाईंग आहे ती करून घ्या, पण ते काय परमनंट नाही होणार, ते तुम्हाला तेवढी टेम्पररी होऊन जाईल. म्हटलं ठीक आहे चालेल, तेवढं तरी सुरुवात करू. तर ते सगळं सुरुवात केलं माझी, जी टेम्पररी फ्लाईंग झाली आणि परत इंडियाला यायची वेळ होती. माझं पठन तर हे नेहमीचं चालूच होतं, इंडियाला परत यायची वेळ होती. आणि म्हटलं इंडियाला परत गेल्यावर तर उपयोग तर काही नाही, कारण लायसन्स तर नाही मिळालं मला. पण लायसन्स तर घेऊन यायचं होतं, लायसन्स नसल्याशिवाय मला इंडियात कुठं कोणी जॉब दिला नसता. तर यायच्या आधी म्हटलं अजून आपण एक मेडिकलचा प्रयत्न करून बघू. त्या डॉक्टरना मी रिक्वेस्ट केली की म्हटलं मी परत रिअप्लाय करू का, ते म्हणले हां ठीक आहे रिअप्लाय करा, होणार तर नाही आहे, कारण एकदा जे कलर ब्लाइंड म्हटल्यावर कलर ब्लाइंडच असतं, ते परत नसताना होत. तुम्हाला करायचं असेल तर करा रिअप्लाय. म्हटलं ठीक आहे चालेल, आपण एक चान्स तरी देऊ. इंडियात यायच्या जस्ट एक दिवस आधीच मी त्याचं मेडिकल टेस्टसाठी गेलो. बाकीचे मेडिकल टेस्ट ॲज युजल क्लिअर झाले आणि कलर ब्लाइंडनेसच्या टेस्टसाठी जेव्हा गेलो तेव्हा डॉक्टर तर नव्हते, त्यांनी थोड्या बसवून ठेवलं तिथं. ते म्हणले की डॉक्टर जरा उशिरा येतील, तुम्ही थोड्या वाट बघा. म्हटलं ठीक आहे चालेल वाट बघूया. तोपर्यंत मला हे सगळं उपासना ही पाठ झाली होती. मग मी तिथल्या तिथंच मनात म्हणायला सुरुवात केली आणि म्हटलं बापू प्लीज बघा काहीतरी, म्हणजे थोडीफार जे मला बापूंवर तेव्हा जे ट्रस्ट थोडंफार जे बिल्डअप झालं होतं त्या आधारे मी बापूंना सांगितलं सगळं. मग जेव्हा ते डॉक्टर वगैरे आले त्यांनी माझी परत टेस्ट वगैरे घेतली. तर टेस्ट घेतल्यावर ते डॉक्टर म्हटले तुम्ही तर कलर ब्लाइंड नाहीच आहात, तुम्ही पूर्णपैकी कलर नॉर्मल आहात. मला लिटरली तेव्हा काही कळत नव्हतं, पण एक गोष्ट तेव्हा नक्की कळाली, बापूंनी हे केलं. म्हणजे आता त्या डॉक्टरला पण कसं समजू की म्हणलं कलर ब्लाइंड आहे नाही आहे का ते माहिती नाही, पण हे क्लिअर केलं हे माझ्या बापूंनीच केलं. तर डॉक्टर म्हणले हे घ्या तुमचं क्लिअरिंग सर्टिफिकेट, तुमचं मेडिकल सर्टिफिकेट वगैरे तर क्लिअर आहे, तुम्हाला नॉर्मल जसं आहे तसं लायसन्स मिळेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही.
तेव्हा म्हणजे एवढं म्हणजे रिलीफ वाटलं हे लगेच मी जेव्हा मी आईबाबांना घरी फोन करून कळवलं तेव्हा सगळ्यात पहिलं त्यांनी हेच सांगितलं बघ बापूंनी केलं ते आहे तुझ्या पाठीशी ल हो आता मला पण विश्वास झाला आहे बापूंवर तर मग त्याच्यानंतर मग मी इंडियात आलो तिथलं लायसन्स वगैरे घेऊन सगळं एकदम नॉर्मल कुठेही काही लिमिटेशन नाही काही नाही की तुमचा कलर ब्लाइंड होतं वगैरे असं काही नाही एकदम नॉर्मल तर त्यावेळेसपासून मग मी नेहमी उपासना केंद्रात यायला लागलो बापूंची उपासना दर शनिवारी करायला लागलो आणि नक्कीच त्याच्यात खूप आवड निर्माण झाली परत बापूंबद्दल खूप माहिती मिळाली बापूंबद्दलचा विश्वास जो आहे तो खूप वाढला म्हणजे त्यावेळी बापूंची एक ग्वाही लक्षात आली की तू आणि मी मिळून या जगात अशक्य असं काहीच नाही जे बापू बरोबर आहेत म्हणून अशा ह्या दोन ज्या गोष्टी म्हणजे जे अशक्य होत्या तुम्ही कोणाला विचारलं तर म्हणतील की नाही हे पॉसिबलच नाही आहे शक्य होऊच नाही शकत त्यासुद्धा शक्य करून आणल्या ते फक्त बापूंमुळेच तर बापूंनी मला ओढून घेतलं याच्यात पण एवढं एक मला जाणवलं की मी जेव्हा या संकटात अडकलो होतो तर बापूंना माहिती होतं मी या संकटात अडकणार आहे तर त्यासाठी त्यांनी आईला एक दोन महिन्या आधीपासूनच उपासना केंद्रात यायला म्हणजे आईची आधी ओळख पटवून दिली त्यांनी मग आई थ्रू मग मी बापूंकडे आलो आणि अशा प्रकारे पूर्ण एकदम बापूमय झालो हरिओम अंबज्ञ